आणि इथे पुन्हा एकदा पहिला चेंडू फेस करत असताना प्रतीक मात्र पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती आउट होताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद झालेत प्रतीक. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील आलिम स्टार या बरोबर देखील पहिला चेंडू फेस करत असताना आउट होताना पाहायला मिळाले. आणि या मॅच मध्ये देखील पहिल्या चेंडूवरती मात्र शून्याचा चष्मा घालून तंबूच्या असल्याला परतताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर सिकंदर मैदानामध्ये दाखल झालेत. थोडेसे नाखुश असतील प्रतीक, कारण की एक मोठी मॅच होती आणि मोठ्या मॅचमध्ये मात्र कामगिरी करता आली नाहीये. दरम्यान पुन्हा एकदा गोल्डन डकचे शिकार ठरलेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय अक्रम काय गोलंदाजी करतायत. अक्रम चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. तर सिकंदर न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. दरम्यान पाहूयात पॉवर प्लेचं हे षटक आहे. किती धावांपर्यंत मजल मारतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये तब्बल 61 धावांपर्यंत मजल मारली होती एफ ए वॉरियर्स संघाने. नक्कीच या मॅचमध्ये देखील तेवढी मजल मारावी लागेल ती बॅटिंग करणारी टीम एन एम टायगर्स या संघाला. एक चांगली मॅच पाहायला मिळणार यात मात्र शंका नाही आहे. दरम्यान गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती आपण अक्रम यांना पाहतोय. या वेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला तडाखा लावलाय विराणी. इथे पुन्हा एकदा चांगला झेल टिपला जातोय. फलंदाजांची पडझड ह्या अगोदरच्या मॅच मध्ये देखील पाहायला मिळत होती आणि ह्या मॅच मध्ये देखील एन एम टायगर संघाकडून तेच काम केलं जात आहे. पुन्हा एकदा बॅट्समन आउट. सिकंदर गोल्डन डकचे शिकार ठरत आहेत. बॅक टू बॅक दोन चेंडूंवरती दुसरा आदरा लागतोय एन एम टायगर्स या संघाला. कोणताही खेळाडू जबाबदारीने खेळ करताना पाहायला मिळत नाही आहे मित्रांनो. ज्या वेळेला तुमचा संघ थोडासा अडचणीत असतो तेव्हा तुम्हाला खूप चांगली कामगिरी करायची असते आणि परंतु इथे एन एम टायगर संघाकडून या अगोदरच्या मॅचमध्ये देखील तेच केलं गेलं होतं आणि ह्या मॅचमध्ये देखील तेच केलं जात आहे. एखाद्या खराब चेंडूचा देखील तुम्हाला वाईट काळामध्ये सन्मान द्यावा लागतो. हे क्रिकेट आहे मित्रांनो, कारण की तुमची परिस्थिती खूप गंभीर आहे. परमेश्वर केव्हा केव्हा परमेश्वर परिस्थिती तुमची बदलत नसतो, कारण की त्याला तुमची मनाची मनस्थिती बदलायची असते. इथे थोडीशी मनस्थितीच बदलावी लागेल, परिस्थिती नक्कीच खूप चांगली होईल. मनस्थिती बदला पाहूयात. मनस्थिती बदलण्यासाठी नवीन बॅटर आपण पाहतोय. वारिस ऑन स्ट्राईकला येत आहेत. या वेळेला देखील अपील केली जाते आणि इथे ह्या मॅच मध्ये दुसरी विकेट हॅट्रिक घेतली जाते त्याच संघाकडून. नाव आहे गोलंदाजाचा अक्रम. या अगोदर जुबेर यांनी विकेट हॅट्रिक घेतली होती आणि ह्या मॅच मध्ये अक्रम देखील विकेट हॅट्रिक घेताना पाहायला मिळत आहेत. तिन्ही फलंदाज शून्यचा चष्मा लावून मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलेत. झीन शून्य या धावसंख्येवरती. काय गोलंदाजी होते, चांगली गोलंदाजी. अक्रम आग ओकताना पाहायला मिळत आहेत गोलंदाजीतून. न्यू बॅटर सोहेल मैदानामध्ये जात आहेत. सोहेल यांच्याकडे देखील क्षमता आहे परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकतोय. अकीब हे देखील एक चांगले फलंदाज आहेत. ह्या दोघांना आता चांगला खेळ करावा लागेल. एकेरी दुहेरी धावा घेऊन धावफलक पुढे सरकवण्याचं काम करावं लागेल. जेव्हा धावा येतील तेव्हा मात्र गोलंदाजावरती थोडस दबाव जाईल आणि दबाव आला की नक्कच मोठमोठे फटके येणार यात मात्र शंका नाहीये. परंतु त्यासाठी इथे धावा येणं खूप महत्वाचं आहे. पाहूयात अक्रम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज. या वेळेला ऑन साइडला लागावला टोला. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या सीमारेषेच्या बाहेर. येतोय या मॅचचा पहिला षटकार फलंदाज सोहेल यांच्या बॅट मधून एक मोठा फटका त्याला पाहायला मिळतोय. पहा अशी बॅटिंग करावी, अशी बॅटिंगची गरज आहे मैदानामध्ये. पाहायला की थोडस लेगेस्टी वरती टाकला चेंडू होता आणि त्याला पुरेपूर समाचार घेताना पाहायला मिळत आहेत फलंदाज सोहेल. दरम्यान अक्रम पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला चेंडू. पंच दर्शवतील की हा वाईल्ड बॉल आहे. आता मात्र मॅच सुरुवात झाली आहे, मॅच ऑन झाली आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. जिथे विकेटची पडझड पाहायला मिळत होती त्या विकेटच्या पडझडीला थांबवण्यासाठी मात्र सोहेल आले आणि आल्या एक मोठा फटका लगावत मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. गोलंदाजाला थोडस दबाव टाकण्याचं काम विचार करण्यासाठी भाग पाडलंय फलंदाज सोहेल यांनी. दरम्यान पुढील चेंडू
या वेळेला देखील फुल टॉस होता. मिस टायमिंग आहे. 200 रक्षकाच्या मधून चेंडू जातोय फाईन लेग रिझन मध्ये. शेवटच्या क्षणी मात्र तिथे चेंडूला अडवलं जातोय आणि इथे 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील दोन्ही फलंदाजांकडून. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 9 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जिथे दुष्काळ अजूनही एक चेंडू बाकी आहे, माफी असावी, एक चेंडूचा खेळ अजूनही या ओव्हरमधील बाकी आहे. विक्टर अंकल आपलं देखील सहर्ष स्वागत आहे आरपीएल सीझन 4 मध्ये. त्याचबरोबर निखिल आपलं देखील सहर्ष स्वागत. दरम्यान यावेळेला देखील ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. पंच पाहत आहेत, दर्शवत आहेत की हा वाईट बॉल आहे. धावसंख्येमध्ये भर पडतीय. 10 धावा धावफलकावरती 1-0. मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर साहेब सरांचा देखील जर्सी क्रमांक 10 होता आणि तोच 10 आकडा धावफलकावरती. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय आणि इथे मात्र थोडंसं नाखुश असतील. सरळ बॅटने जेव्हा धावा येत असतील तेव्हा तुम्हाला असे फटके खेळणं अपेक्षा नसते मित्रांनो, कारण की तुम्ही एक षटकार देखील लगावलाय तुमच्या बॅटमधून आणि शेवटच्या क्षणाला मात्र तुम्हाला उलटा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र इथे निर्धाव धावा येताना पाहायला मिळते. 10 धावा धावफलकावरती 1 गड्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतात. दरम्यान नवीन गोलंदाज आपण पाहू शकतोय जुबेर, ज्याने विकेट हॅट्रिक घेतली होती या अगोदरच्या मॅच मध्ये. पहिली विकेट हॅट्रिक घेणारा हा गोलंदाज जुबेर आणि दुसरी विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज ठरतात अक्रम. दोन्ही खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या अगोदरच्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. या मॅच मध्ये कामगिरी कशा पद्धतीने होत आहे या हे पाहणं असेल. पाहूयात आकिब कशा पद्धतीने बॅटिंग करतील. बऱ्याच वेळानंतर मात्र आकिब आता स्ट्रायकिंग एंडला आलेत असं म्हणायला काही हरकत नाही आहे. दरम्यान जुबेर चेंडू टाकण्यासाठी सज्ज. यावेळेला कुटाप्याचा बॉल होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे. क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार नाही आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे करताना पाहायला मिळत आहेत. 1 धाव मिळते 11 धावा धावफलकावरती 11 ऑन बोर्ड 11. पण पाहिलं की पहिल्या षटकामध्ये फलंदाजांची पडझड होत होती. त्यानंतर मात्र NM टायगर्स संघाने कमबॅक जरूर केलंय आणि तो कमबॅक मात्र सोहेल यांनी करून दिला असं मला काही हरकत नाही. ते सोहेल स्ट्रायकिंग एंडला यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालाय का? अपील तर केली जाते आणि अपील मध्ये स्वीकारली देखील जाते. जुबेर मात्र इथे सोहेलची विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरतायत. 14 अदरा NM टायगर्स या संघाला. येस, बेल्स मैदानामध्ये पडल्यात म्हणजेच फलंदाज बोल्ड होतोय. आय थिंक मला वाटतं हिड विकेट झाली आहे कारण की चेंडू थोडासा उचली घेणारा होता पाहायला मिळाला आणि इथे हिड विकेट याच्या मार्फत आपण सोहेब यांची विकेट पाहिली आहे. थोडस खूप आतमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, क्रीजच्या आतमध्ये पाहिले आणि शेवटच्या क्षणाला मात्र इथे विकेट गेली आहे. जुबेर पुन्हा एकदा, जे सोहेल थोडीशी डोकेदुखी करत ठरत होते त्यांना मात्र तंबूच्या आसाला पाठवलंय. न्यू बॅटर मुजाहिद, न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालेत. दरम्यान जुबेर चांगली गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. आपण पाहतोय राबोडी प्रीमियर लीग पर्वत चौथं या स्पर्धेचं शेवटचा आणि अंतिम दिवस आणि आता ही चालू असलेली मॅच सेमीफायनलची एक बिग मॅच आपण पाहतोय. FA वॉरियर्स विरुद्ध NM टायगर्स अशी ही मॅच असेल. FA वॉरियर्स या संघाने मात्र नाणेफेकेचा कल जिंकला होता आणि क्षेत्ररक्षण निवडलं होतं आणि तो निर्णय यशस्वीरित्या पूर्ण देखील करतायत. आतापर्यंत चांगली गोलंदाजीच्या जोरावरती NM टायगर्स संघाला थोडंसं बॅकफूटला ठेवलंय. यावेळेला उंच फटका लगावलाय, लांबी तर आहे उंची देखील आहे. 10 धावा मिळतील चा षटकार. फलंदाज मुजाहिद यांच्या बॅटमधून एक मोठा फटका येताना पाहायला मिळतोय.
अल्ला रखा मुजाहिद टोपन नाव आहे, अल्ला रखा या फलंदाजाचं नाव आहे, त्याच फलंदाज आपण पाहतोय. यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळाला, परंतु बॅट आणि बॉलचा मात्र काही संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूने सांगता पुन्हा एकदा करतायत गोलंदाज झुबेर आणि धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 17 या धावसंख्येवरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे झुबेर यांचं, आपण पाहतोय. दरम्यान शेवटचा चेंडू या ओव्हरमधील, यावेळेला मिस टायमिंग आहे लॉंग ऑफ चे क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतायत, चुकी करणार नाहीयेत आणि इथे पुन्हा एकदा विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. फलंदाज बाद अल्ला राखा यांचा मात्र इथे खेळ समाप्त होताना पाहायला मिळतोय. परंतु अजूनही जर सांगायचं गेलं तर आकीब मात्र अजूनही आपण पाहतोय की मैदानामध्ये आहेत, सलामीच्या जोडीला आलेले प्रतीक सोबत आकीब अजूनही मैदानामध्ये खेळ करताना. स्ट्रायकिंग अजून पाहायला गेलं तर आताच दोन चेंडूंचा खेळ, एकच चेंडू आतापर्यंत खेळलेत आणि एकच धावा त्यांच्याकडून आपण पाहायला मिळाले. स्ट्रायकिंग पासून थोडस दूरवर पाहायला मिळाले. धावा धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. धावसंख्येचा विचार केला, विकेट पाहायला गेलो तर अर्ध्यापेक्षा जास्त, म्हणजेच तब्बल 5 विकेट इथे आतापर्यंत गेल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. परंतु आकीब आणि शाकीब अशी ही जोडी मैदानामध्ये आपण खेळताना पाहू शकतोय. गोलंदाजी मार्कवरती जहांगीर येत आहेत. पाहूयात उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे, किती धावांपर्यंत मजल मारू शकतो बॅटिंग करणारा संघ. यावेळेला ऑफ स्टंपच्या बऱ्याच बाहेर टाकल्या चेंडू, कव्हर सीझनमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. 30 yard सर्कलमध्ये चेंडूला फील्ड करतायत. एक धाव, पुन्हा एकदा आकीब नॉन स्ट्रायकिंग एंडला येत आहेत. आता पाहूयात स्ट्रायकिंग एंडला साकीब कशा पद्धतीने बॅटिंग करतील. दरम्यान जहांगीर गोलंदाजीसाठी आलेत आणि पुढील चेंडू साकीबसाठी टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. यावेळेला आखुटाप्याचा बॉल होता, ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये योगेश गंभे यांना आपण पाहतोय. पिकअप अँड थ्रो खूप चांगला आहे, एकच धावा मिळेल. मोठे फटके लगायला प्रयत्न दिले जात नाही आहेत मैदानामध्ये जहांगीर यांच्याकडून. आणि एक्सपिरियन्स असा हा खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय. जहांगीर खूप चांगली गोलंदाजी करत असताना, दरम्यान स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा आकीब. आकीब मात्र थोडस शांत पद्धतीने खेळ करताना पाहायला मिळतात. आकीब यांची बॅट बोलणं खूप महत्वाची आहे. आणि इथे ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आकीब यांच्या बॅट मधून आता मात्र धावा यायला सुरुवात झाली आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. ह्या धावांची गरज कुठे ना कुठे आहे NM टायगर्स या संघाला. धावसंख्येत भर पडतीये. धावा धावफलकावरती 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दरम्यान थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलं जात आहे. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षकाला थोडस मिडॉन मध्ये आणलं जात आहे. आधी पाहूयात आकीब यांना मात्र आता चांगला खेळ करावा लागेल आपल्या संघासाठी, कारण की संघ थोडासा अडचणीत आहे. तब्बल 60 ते 65 धावांपर्यंत मजल मारावी लागेल, त्यासाठी चांगली बॅटिंग आकीब यांच्याकडून करायला लागेल. या एक तर धाव तर पूर्ण केली जाईल, दुसरी धावेचा प्रयत्न करणार नाही आहेत, कारण की क्षेत्ररक्षण खूप चांगल्या दर्जाचं पाहायला मिळत आहे FA वॉरियर्स संघाकडून. दरम्यान स्प्रे द्यायचंय. जहांगीर खूप चांगली गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. साकीब यांना आता स्ट्रायकिंग एंडला आपण पाहूयात. यावेळेला कट केला चेंडूला, थर्ड मॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे शॉर्ट मध्ये. एक धाव मिळेल नक्कीच. बॅटची लिडिंग एज थोडीशी घेतली होती शेवटच्या क्षणी असं वाटलं आणि परिणामी एक धाव इथे पूर्ण केलं जात आहे. 25 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या ओव्हर, 1 चेंडूचा खेळ बाकी आहे या ओव्हरमधील. दरम्यान एक मोठा फटक्याची आवश्यकता आहे. आकीब यांची फुलटॉस आणि त्याला मात्र पुरेपूर समाचार घेतलाय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. मिळतायत षटकार, 6 धावा. पाणी द्यायचंय, पाणी द्यायचंय मैदानामध्ये. धावसंख्या झटपट पुढे सरकते. धावा धावफलकावरती 31, 31 धावा. कृपया पाणी न्या बॅटिंग करणारी टीम. स्टेजवरती पाणी नाहीये.
शेवटच्या क्षणाला मात्र मात्र आकिब यांच्याकडून एक मोठा हल्ला केला जातोय. आकिब यांना मात्र आता खूप चांगला खेळ करताना पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग करत असताना आकिब. दरम्यान 6 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. किती धावांपर्यंत मजल मारतोय आता इथून पुढे? जर मी तर म्हणे 50 ते 55 धावांपर्यंत देखील मजल मारायला पाहिजे, कारण की या अगोदरच्या मॅच मध्ये तब्बल 60 धावा ठोकल्या होत्या एफ ए वॉरियर्स या संघाने. म्हणजेच त्यांची फलंदाजी खूप चांगल्या दर्जाची आपण पाहायला मिळते. 31 धावा धावफलकावरती 31 तीन षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलेत. तर गोलंदाजी मार्गवरती अजान येतील. अजान मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचे हिरो. 31 मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचे हिरो अजान गोलंदाजीसाठी सज्ज. तर साकीब स्ट्रायकिंग एंडला असतील. यावेळी लाकूड टप्प्याचा बॉल होता, मिस टायमिंग आहे स्क्वेअर लेग मध्ये. मी तर म्हणेल एकच धाव घ्यावी फलंदाजाने, परंतु इथे काय होत आहे, एकेरी धावेला दुहेरीमध्ये, दुहेरीला तिहेरीमध्ये कन्वर्ट केला जात आहे आणि बघता बघता 3 धावा देखील इथे पूर्ण केल्या जात आहेत. आणि एक जमेची बाब म्हणजे आकिब आता मात्र स्ट्रायकिंग एंडला येत आहेत. 3 धावा देखील मिळत आहेत आणि आकिब सारखा एक चांगला फलंदाज देखील, एक शॉट देखील आहे. पंच पहा दर्शवत आहेत की एक शॉट म्हणजेच 2 धावा इथे फक्त ऍड होतील बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. पंच पहाने शहानिशा करून मात्र इथे डिसिजन देत आहेत. दरम्यान आकिब आता स्ट्रायकिंग एंडला आलेत. यावेळेला देखील लाकूड टप्प्याचा बॉल होता, मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव तर पूर्ण केली आहे, दुसरी धावेचा प्रयत्न होणार नाहीये कारण की योगेश गंभे कोणती चुकी करत नाही आहेत. पिकअप अँड थ्रो खूप चांगल्या दर्जाचं पाहायला मिळत आहे. दरम्यान एकच धाव मिळते. पुन्हा एकदा साकीब मात्र आता स्ट्रायकिंग एंडला येतील. अजान थोडस वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पाहायला गेलो तर धावा धावफलकावरती 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. यावेळेला परफ्युम डिलिव्हरी पाहायला मिळते आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केली जाते. साकीब यांची आकिब यांच्यासाठी विकेट सॅक्रिफाईस केली आहे आणि विकेट गॉन. चौतीस धावा धावफलकावरती 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि हा 3 चेंडूंमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय पाहूया. तर 3 मोठे फटके येत आहेत का? आकिब यांच्याकडे क्षमता आहे, परंतु ती क्षमता थोडीशी दर्शवावी लागेल या मॅचमध्ये. यावेळेला बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगाने यशीरक्षक हितेश यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी अजान वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत.
हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एन एम टायगर्स संघाच्या जिंकण्यासाठी 41 धावांचं टार्गेट पाठलाग करायचं आहे तो एफ ए वॉरियर्स या संघाला. 24 चेंडू 41 गरज आहे. या अगोदरच्या मॅचमध्ये तब्बल 61 धावा ठोकल्या आहेत एफ ए वॉरियर्स या संघाने, परंतु एन एम टायगर्स कशा पद्धतीने गोलंदाजी करतील हे पाहणं देखील खूप महत्त्वाचे असेल. दरम्यान 24 चेंडू 41 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने पूर्ण करतोय ऐकूयात पुन्हा एकदा या मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम एन एम टायगर्स संघ. चोवीसमध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. चला एफ ए वॉरियर्स संघ आपली सलामी जोडी मैदानामध्ये पाठवा. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, अजूनही आपल्याला ग्रँड फिनालेचा सामना खेळवायचा आहे. घड्याळमध्ये 5:25 झालेत. आम्ही वारंवार सूचना करतोय, टायमिंग सांगतोय तुम्हाला, कारण की जर आपण सूर्यास्त जर पाहिला तर थोडंसं लवकर होताना पाहायला मिळतो आणि बॅड लाईटचा देखील इफेक्ट या मैदानावरती आपण पाहतो. दरम्यान फायनलची मॅच देखील आपण 4 षटकांची झाली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करू. चला एफ ए वॉरियर्स संघ हॅलो हॅलो चेक हॅलो क्या नाम मित्र आणि या मॅचचे पुढील समालोचन करण्यासाठी हिंदीचे एक युवा समालोचक इजाज, मुंब्राचे विभागातील एक हिंदी समालोचक इजाज आमंत्रित करेन की आपण आपल्या हिंदी भाषेतून या मॅचचं धावतं समालोचन करायचं. ओवर टू इजाज. थँक्यू. और चलिए यहाँ पर चलते हैं मैच की तरफ. एक तरफ आपको नजर आएंगे योगेश और उनका साथ देते हुए नजर आएंगे सादिक. और टीम ने केवल एनएम टाइगर्स ने काफी लो स्कोरिंग मैच चलता हुआ लेकिन हौले हौले रफ्तार रफ्तार उन्होंने स्कोर खड़ा कर दिया 40 रन 7 विकेट के नुकसान पर. अब टीम एफए वॉरियर्स को जीत के लिए 41 रन जीत के लिए 24 गेंदों में जरूर बनाने होंगे. ये नॉकआउट का जरूर मुकाबला चलता हुआ नजर आएगा आपको. एक तरफ नजर आएगी टीम एनएम टाइगर्स और बनाम द एफए वॉरियर्स. पहली ओवर लेकर आएंगे अपने टीम की तरफ से वारिस एनएम टाइगर्स की तरफ से जरूर पहली ओवर लेकर आएंगे वारिस. सामना करेंगे सादिक और उनका साथ देते हुए नजर आएंगे सुपरस्टार खिलाड़ी जो कि अपनी टीम के लिए जरूर कैच फील्डिंग और बल्लेबाजी भी जरूर वक्त आने पर गेंदबाजी भी जरूर करेंगे. योगेश अपनी टीम के लिए पूरा 100 देते हुए नजर आएंगे एफ वॉरियर्स के लिए. चलिए यहाँ पे शुरुआत होती हुई गेम की और पहली ओवर पहली गेंद लेके तैयार वारिस. सामना करेंगे सादिक. इस बीच लेट कट करने की थी कोशिश महिंग सी थी दरार लेकिन वहां पर काफी बढ़िया फील्डिंग वहां पर फील्डर द्वारा और सिंगल के साथ स्कोर जब पहुंचे स्कोर का बिल्कुल टीम एफ वॉरियर का खाता जरूर खुलता हुआ नजर आएगा. और अब स्ट्राइक पर है योगेश. सामना करेंगे वारिस.
चलिए इस बीच वारिस गेंद लेके तैयार। ओह फुल टॉस डिलीवरी, यहां पर कवर ड्राइव जरूर किया है और दो रन से सस्तून होना पड़ेगा दोनों पहले बात हो तीन रन की मांग और यहाँ पर बिल्कुल कंप्लीट किया 3 रन, क्या बात है। काफी बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाजों द्वारा और इसी के साथ स्कोर जा पहुंचा 4 रन बिना किसी विकेटों के नुकसान पर। आने वाली 4 गेंदे सामना करेंगे सादिक। इस बीच हल्की सी थी दरार, उसमें से गेंद हुई है फरार, सीमा रेखा पार और ये आदवा रावड़ी प्रीमियर लीग सीजन 4 दनदनी चौकार। इस बीच काफी तेज तर्रार डिलीवरी और स्कोर जा पहुंचा 9 रन। आने वाली 2 गेंदे सामना करेंगे योगेश। यहां पर फ्लिक कर दिया है, क्या बात है, काफी बढ़िया स्ट्रोक। मैंने पहले कहा था ये 4 खिलाड़ी सितारा खिलाड़ी जरूर है, दिन में चमकता हुआ नजर आता हुआ योगेश। योगेश के बल्ले से एक खूबसूरत चौका निकलता हुआ और स्कोर जब पहुंचा 13 रन। आने वाली आखिरी गेंद सामना करेंगे योगेश। यहां पर क्लीन बोल्ड यू मिस आई हिट और यहां पर चढ़ता हुआ विकेट सा बदन योगेश को। बिल्कुल योगेश पवेलियन का लंबा रसान आप तो नजर आएंगे। वारिस काफी बढ़िया कमबैक, एक तुम्हारी तो एक हमारी जरूर और इसी के साथ एक ओवर की समाप्ति पे स्कोर जा पहुंचा 13 रन 1 विकेट के नुकसान पर। अब योगेश की जगह लेने आएंगे अजान नए बल्लेबाज।
हेलो 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 चल ठीक है हेलो हेलो ठीक है इतना भी ठीक है रहने दे हेलो चला ह्या मॅचचा हॅलो 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 या मॅचचा मॅचचा पुरस्कार जातोय अकरम याना तर अकरम लगेच आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो आहे तो आपण स्वीकार करायचा आहे. चला लगेच या अकरम, आपल्याकडे वेळ नाही आहे. अकरम लगेच या, चला लगेच या. आणि नाणेफेकीचा कॉल देखील इथे आपण घेणार आहोत. एक ग्रँड फिनाले आपण आता पाहणार आहोत, RPL सीझन 4 ची फायनल मॅच मात्र रंगणार आहे या दोन संघांमध्ये. FA वॉरियर्स विरुद्ध अल्मीर स्टार्स अशी ही मॅच असेल. पाहूयात नाणेफेकीचा कॉल कोणाच्या बाजूने झुकतोय. टॉस विन आहे FA वॉरियर्सचा संघ. पाहूयात गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. फलंदाजीचा निर्णय घेतलाय तर नक्कीच एक आगळा वेगळा नियम, कारण की त्यांना माहिती आहे बॅड लाईटचा इफेक्ट देखील पडू शकतो.